शिवद्रोही श्रीपाद छिंदम ने एका टपरी चालकाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून दमदाटी करत तसंच जातीवाचक शिवा दिल्या प्रकरणी त्याच्यासह 4 जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अहमदनगरच्या तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये अॅट्रॉसिटीसह विविध कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरुद्ध अपशब्द काढून छिंदम चर्चेत आला होता। छिंदमच्या या बिनकलेच्या कारवाया थांबत नाहीत। अहमदनगर निवडणुकीवेळी त्याने ईव्हीएमची पूजा केली होती, तर आता एका टपरी चालकाला जातीवाचक शिवीगाळ करून तो पुन्हा एकदा चर्चेत आलाय। या प्रकरणी टपरी चालक भागीरथ भानुदास बोडके यांनी फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून छिंदमसह 5 जणांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय। पुढील तपास तोफखाना पोलीस करताय।